डिजिटल स्वाध्याय स्वाध्याय इयत्ता सहावी विषय नागरिक शास्त्र पाठ पाचवा जिल्हा प्रशासन प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो जिल्हा प्रशासनाचा प्रमुख जिल्हाधिकारी असतो दोन तहसीलदारावर कोणती जबाबदारी असते तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारावर असते तीन न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी कोणते न्यायालय असते न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी भारताचे सर्वोच्च न्यायालय असते चार कोणकोणत्या आपत्तींची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते सुनामी पूर चक्रीवादळ भूकंप भूस्खलन इत्यादी नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते प्रश्न दुसरा जोड्या जुळवा गट, अ गट ब गट अ गटामध्ये अ जिल्हाधिकारी आ जिल्हा न्यायालय ई तहसीलदार ब गटामध्ये एक तालुका दंडाधिकारी दोन कायदा व सुव्यवस्था राखणे तीन तंटे सोडवणे जिल्हाधिकारी कायदा व सुव्यवस्था राखणे जिल्हा न्यायालय तंटे सोडवणे तहसीलदार तालुका दंडाधिकारी प्रश्न तिसरा खालील मुद्द्यांवर चर्चा करा एक आपत्ती व्यवस्थापन आपल्याला अनेक प्रकारच्या नैसर्गिक व मानवी आपत्तींना तोंड द्यावे लागते आपत्तींच्या काळात लोकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते जीवितहानी होते म्हणून अशा आपत्तींना कसे सामोरे जावे याचे प्रशिक्षण लोकांना असणे जरुरीचे असते आपत्तींचा सुव्यवस्थित व शास्त्रीय पद्धतीने सामना करण्याच्या पद्धतीला आपत्ती व्यवस्थापन असे म्हणतात आपत्ती व्यवस्थापनात संपूर्ण जिल्हा प्रशासन यंत्रणा सहभागी असते या व्यवस्थापनात आपत्तींची पूर्वसूचना देणाऱ्या तंत्रज्ञानाचीही मदत घेतली जाते दोन, जिल्हाधिकाऱ्यांची कामे जिल्हाधिकाऱ्याला पुढील कामे करावी लागतात एक शेतीविषयक कामे शेतसारा गोळा करणे शेतीशी संबंधित कायद्यांची अंमलबजावणी करणे दुष्काळ चाऱ्याची कमतरता अशा प्रश्नावर उपाययोजना करणे दोन कायदा व सुव्यवस्थे संबंधित कामे जिल्ह्यात शांतता ठेवणे सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणे तणावाच्या परिस्थितीत सभाबंदी वा संचारबंदी जारी करणे तीन निवडणुकी संबंधातील कामे निवडणुकीच्या संदर्भात आवश्यक निर्णय घेणे निवडणूक योग्यरित्या पार पाडणे मतदार याद्या अद्ययावत करणे चार आपत्ती व्यवस्थापन विषयक कामे आपत्तीच्या वेळी त्वरित निर्णय घेऊन हानी रोखणे त्यासाठी संबंधित यंत्रणेला आदेश देणे आणि आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन करणे प्रश्न चौथा तुम्हाला यापैकी कोण व्हावेसे वाटते व वा का ते सांगा एक जिल्हाधिकारी दोन जिल्हा पोलीस प्रमुख तीन न्यायाधीश यापैकी मला जिल्हाधिकारी व्हावेसे वाटते जिल्हाधिकारी होऊन मी सरकारी योजनांची योग्य अंमलबजावणी करून घेईन विविध क्षेत्रात जिल्ह्याची प्रगती कशी होईल याकडे लक्ष देईन शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी विशेष उपक्रम राबवेन जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था काटेकोरपणे राबवेन